तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. माजी आमदार अनिल गोटे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत पुन्हा प्रवेश. धुळे नंदुरबार जिल्हा राष्ट्रवादी प्रभारी माजी आमदार अनिल गोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत दोंडाईच्या शहरातील शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे सचिव अमित पाटील, माजी नगराध्यक्ष गुलाबसिंग सोनवणे, दिनेश चोळके, प्रतीक देशमुख, अभय पाटील, प्रशांत पाटील, भरत जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी मंचावर प्रशांत भदाने, ललित वारुळे, कल्याण वारुळे, कपिल पाटील, विजय वाघ आदी उपस्थित होते. फटाक्यांची जोरदार आतिषबाजी मध्ये कार्यकर्त्यांचा प्रवेश पार पडला. प्रवेशानंतर माजी आमदार अनिल गोटे म्हणाले, धुळे शहरातील काहींचा DNA तपासण्याची गरज आहे. अशा विकृत जमातीला वटणीवर आणण्यासाठी धुळे जिल्ह्यातील काहींचा DNA तपासण्याची गरज आहे. अशा विकृत जमातीला वटणीवर आणण्यासाठी अनिल गोटे दोंडाच्या शहरात आले असून दोंडाच्यातील जे कोणी कृत्य केले असेल त्याला 31 डिसेंबर पर्यंत तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. कारण माझा कायद्याचा अभ्यास अतिशय उत्तम असल्याचे प्रतिपादन केले. कारण भ्रष्टाचाराची कागदपत्रे गोळा करण्याचे काम माझ्यावर सोपवण्यात आले आहे असे यावेळी म्हणाले. कोणी मारा असेल साहेब, उद्याचा कार्यक्रम होणार आहे की नाही? म्हणजे 15 मिनिटं फोन केला असता तुम्हाला विचारलं असता आजचा कार्यक्रम होणार आहे. कशाला बनवायला लागतात कारण नसताना काही लोकांना आपलं उत्पादन मूल्य सिद्ध करायची खास असते. त्याला अजून अनिल गोटे माहित नाही. Thank you.
श्री राजकुमार होता आणि तो संध्याकाळी वेगवेगळं फिरत होता. एका झोपडपट्टीत मध्ये गेला. सध्याचे कोण आहेत प्रसिद्ध नेते? सध्याचे प्रसिद्ध नेते कोण? करीना कपूर सारखी सुंदर मुली त्याला दिसली.
मी नाराज झालो ना, म्हणून नाराज आहे.
मेरी मां उसे कबूल करी